आज मंत्रिमंडळाच्या बैठक हे अजित पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ते कोरोनाच्या संबंधित पण बैठक होती आणि त्याचबरोबर राज्यामध्ये एक घटनात्मक पेज निर्माण होणार आहे. म्हणजे मुख्यमंत्री 6 महिन्याच्या आधी एखादा सभागृहाच्या सदस्य होणं त्यांना बंधनकारक आहे. आत्ता कोरोनामुळे कुठलीही निवडणुका होत नाही, एखाद्या कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस निर्माण होऊ शकत आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतलेला आहे की जे 2 जागा राज्यपाल हे रिकाम आहे, एक ठिकाणी शिफारस मंत्रिमंडळ करेल राज्यपालांना की नियुक्ती हे उद्धव ठाकरे साहेबांची करावी. त्यांच्या बाबतीत हा निर्णय होता, त्यासाठी त्यांना आग्रह करणारा आला होता की त्यांनी या बैठकीत उपस्थित राहू नये. त्यामुळे ते नसताना दादाच्या अध्यक्षतेखाली आजची ही बैठक झाली आणि त्यामध्ये हा प्रस्ताव पारित करण्यात आलेला आहे.